गणेश मंडळ व व्यायाम शाळेच्या 77 रौप्य महोत्सवानिमित्त पूर्वांचलाच्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ईशान्य भारतातील पारंपरिक वेशभूषेत तरुणाईने गीतांचे व नृत्यांचे सादरीकरण करून पुणेकरांना अविस्मरणीय अनुभूती दिली. गणेशोत्सवात आयोजित या कार्यक्रमात पूर्वांचलच्या सांस्कृतिक सौंदर्याचे दर्शन गणेश भक्तांना घडले. नेनेघाट गणेश मंडळ व व्यायामशाळेच्या 77 रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारपेठेतील नेनेघाट मंडळाच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पूर्वांचलच्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर श्याम मुजुमदार, शिरीष सहस्त्रबुद्धे, सूर्यकांत पाठक, अशोक गोडसे, अरुण दातार, उल्हास बापट, सुधीर गाडगीळ, मंडळाचे प्रकाश आठवले, मंदार परळीकर, खेमराज गाडगीळ, रवी सहस्त्रबुद्धे, बाळूकाका बर्वे, सुधीर करंबेळकर, नितीन जोगळेकर आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आसाम येथे प्रसिद्ध असलेल्या बिहू या नृत्याने झाली. त्यानंतर त्रिपुरा येथील लोकनृत्याच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली. अरुणाचल प्रदेशातील लोकसंगीतावर आधारित गीतांवर रसिकांनी ठेका धरला. आसाम येथील वैष्णव कला प्रकारातील सत्रिया या नृत्य प्रकाराने रसिकांची मने जिंकली. आसाम येथे प्रसिद्ध असलेल्या बिहू या नृत्य प्रकारातून त्यांच्या पारंपरिक वाद्यांनी आणि टोपी थाळी ओढणी अशी विविध साधने वापरून सादर केलेल्या विलोभनीय नृत्याने पुणेकरांना नेत्रसुखद अनुभूती दिली. Yeah.